नमस्कार, मी डॉक्टर जीजी जाधव, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आळंदी. यावर्षी 725वा ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी संजीवन सोहळा साजरा होतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या वर्षीचा सोहळा होऊ शकलेला नाही आणि हा 725वा असल्याने आणि एक वर्षासामध्ये आपल्याला गॅप मिळाली. यावर्षी भाविकांची संख्या ही निश्चितपणे जास्त असणार आहे असा आमचा कयास आहे आणि त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे. आपण यात्रा काळामध्ये भाविकांच्या सुविधेसाठी त्यांना व्यवस्थित उपचार मिळावा, त्यांना जर काही प्रकृतीचा मोठा त्रास जाणवला तर सर्व बाबी लक्षात घेऊन आपण सर्व पूर्वतयारी केलेली आहे. यात्रा काळामध्ये रविवारपासून आपल्या ग्रामीण रुग्णालयाचं OPD आणि आंतररुग्णसेवा ह्या 24 तास आपण सुरू ठेवणार आहोत. त्यासोबत आपण यात्रा काळामध्ये जे परिसरातील आळंदी पंचक्रोशीमधील जे भाविक आहेत त्यांचे उपचार व्हावेत आणि त्यांना दवाखान्यापर्यंत येण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण 5 ठिकाणी बूथ कार्यरत करण्यात आलेले आहेत आपल्यामार्फत. तिथं डॉक्टर्स, त्याच्यानंतर फार्मासिस्ट, सिस्टर्स आणि तिथं आपण यावर्षी खासबाब म्हणून आपण अँटीजेन टेस्टिंगची पण सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे. या उपर आरोग्य विभागामार्फत ज्या जे जे रस्ते आळंदीकडे भाविकांचे येण्याचे आहेत त्या त्या रस्त्यावरतीसुद्धा आपण तपासणी पथकांची व्यवस्था करून त्यांना औषधोपचाराची व्यवस्था केलेली आहे. अँटीजेन टेस्टिंग ग्रामीण रुग्णालय आणि बाहेरचे जे 5 बूथ आहेत त्या सगळ्या ठिकाणी अँटीजेन टेस्टिंग होईल आणि जे पॉझिटिव्ह येतील त्यांना औषधोपचार ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात येईल आणि जर त्यांना दाखल करून घेण्याची वेळ आली तर आपण 1 कक्ष त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आले. यात्रा कालावधीमध्ये आपण लसीकरण ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू ठेवणार आहोत. यात्रेचं मोठं अपेक्षित स्वरूप लक्षात घेता आपण आपली 180 रुग्णवाहिका आहे, या व्यतिरिक्त आपण 4 रुग्णवाहिका अजून मागवलेल्या आहेत. त्याच्यात 2 मोठ्या आणि 2 छोट्या रुग्णवाहिका असतील की जेणेकरून जर एखाद्या प्रवाशाला भाविकाला जर आपल्याला पुढं पाठवण्याची संदर्भित करण्याची वेळ आली तर आपल्याकडं ती यंत्रणा कार्यरत राहावी म्हणून 4 ॲम्ब्युलन्स या वेळेला आपण तैनात करण्यात आलेले आहेत. ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा 24 तास तर आपली सेवा सुरूच राहील आणि कितीही भाविक आले तरी त्याची व्यवस्था व्हावी यासाठी आपल्याला पुरेसे डॉक्टर्स, नर्सेस, त्याच्यानंतर बाकीचे जे एक्स-रे टेक्निशियन असतील, लॅब टेक्निशियन असतील किंवा बाकीचे जे काही आवश्यक कर्मचारी आहेत त्यांचे पुरेसा मागणी आपण नोंदवली आणि त्यानुसार आपल्याकडे आज ते या ठिकाणी दाखल पण होत आहे. त्याच्यामुळे आपण सर्व बाजूनी यात्रा सुव्यवस्थितपणे पार पडेल या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व भाविकांना ही सूचना देतो आणि विनंती करतो की जे काही आरोग्य विभागाने जे तयारी केलेली आहे आपणास काही जरी अडचण वाटली आपणास पदोपदी कुठेही मदत करण्यासाठी आरोग्य विभाग तयार आहे. आपण त्याचा लाभ घ्यावा आणि यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे या तर माझी विनंती.